आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सही काय करू मी तुमचं? किती काळजी करताय माझी. मला रात्री अपरात्री काही लागलं म्हणून अशाच पायाशी येऊन झोपलात. माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून एक दिवस सुद्धा शांतपणे झोपल्या नाही आहात तुम्ही. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. तू सईंना माझ्या आयुष्यात पाठवलंस. आमचं लग्न झालं होतं तेव्हा किती चिडलो होतो मी यांच्यावर. खूप सहन केलंय यांनी आणि अजूनही करतातच आहेत. शांतपणे झोपण्याचे. आता यांना डिस्टर्ब करायला नको. तुम्हाला त्रास होतोय का? आपण वॉशरूमला जायचंय का तुम्हाला? चला. मला पण सर तुम्ही उठवायचं ना मला. मला कशी काय झोप लागली कळलंच नाही. कशी झोप लागली? तुम्ही पण माणूस आहात सई, तुम्ही पण थकता. ओके. पण सर तरी तुम्ही मला उठवायचं होतं ना. जर तुम्ही आता पडला असता तर. नसतो पडलो मी. आणि जर पडलो असतो तर सावरलं असतं स्वतःला. सई, तुम्ही माझी काळजी घ्यायच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करताय. इट्स नॉट गुड. मी हॉस्पिटल वरून घरी आल्यापासून सतत माझ्या मागे मागे करतोय. तुमच्या तब्येतीची काळजी कोण घेणार? तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या. तुम्हाला काही झालं तर. सर मला काही होणार नाही. आणि तुम्ही बरे झालात म्हणजे मी पण बरी. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर माझी काळजी वाटत असेल ना तर तुम्हाला स्वतःचीही काळजी घ्यावी लागेल. मी आता बरं झालोय. आता काय फार त्रास होत नाहीये मला. सिरियसली तुम्हाला विश्वास नसेल ना तर वेट, मी तुम्हाला सर वॉक करून दाखवतो. वेट 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 वेट, मी दाखवतो ना तुम्हाला. मी सिरियसली तुम्हाला हे बघा वॉक सर. तुम्हाला ना लवकरात लवकर बरं होण्याची घाई झाली आहे, बाकी काही नाही. बसा व्यवस्थित व्यवस्थित बसा तुम्ही आधी. सर अपघातात पाय दुखवला गेलाय तुमचा, तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे का कळत नाहीये? आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला की पायावर जोर द्यायचा नाहीये. पाय बरा नाही झालेला तुमचा. तुम्हाला असं वाटतं मी उगाच आपली काहीतरी बडबड करायची म्हणून बडबड करते. तुम्हाला कधी वेळेवर गोळ्या घ्यायच्या नसतात, वेळेवर खायचं नसतं. खाताना पण तुमची नाटकी, मला हे नको ते पाहिजे. सर तुमच्यापेक्षा ना लहान मूल बरं आहे. त्याला आपण ओरडलो दटावलं की ते ऐकतं तरी, पण तुम्ही मात्र माझं कधीच ऐकत नाही. की जर मी खरं खरं तुम्हाला काय ते सांगितलं ना तर तुमच्यावर रडायची पाळी येणार आहे. ही सही आहे ना? जिला तुम्ही तुमची सून मांडताय ती खर तर माझी बायको आहे. पांढऱ्या शुभ्र आकाशात एकदम काळी ढग भरून यावे तस झाले. आकाश जेव्हा शुभ्र असत तेव्हा मोकळा श्वास घेता येतो. अचानक सगळं वातावरण बदलत, मन गलबत. आणि एकदा पाऊस पडून गेला की मग सगळं पहिल्यासारखं शांत स्वच्छ होत. देवा सईच्या आणि देवांच्या आयुष्यात जे काळं सावट आलंय ते लवकरात लवकर दूर कर. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये येऊन जे काही बोलला ते सगळं खोटं होतं.
आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या सुनेवर. ती आमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. देवांची तब्येत सुद्धा आता हळूहळू सुधारते. त्याला लवकरात लवकर बरं कर देवा. आणि त्यांच्या संसारात ही जी काही विघ्न येत आहेत ती पण दूर कर. दुसरं काही मागत नाही तुझ्याकडे. तुम्ही तिथे